आजचा आहे तिसरा दिवस आणि यार चकलीचं काय झालं काय की वेलक्रो सारखं निघतं. आज तिसरा दिवस आहे आणि आत्ता मी सध्या आहे जंगलात त्या डोंगरावरच्या खाली तिकडं तंबू लावला आहे. काल रात्री मस्का झोप झाली, समुद्राचे गार ऐकत ऐकत झोपी गेलो. झोळीत तंबूत झोपायचं कामच नाही, गरम होतं मरणाचं. झोळीत गार हवा लागती, पहाटे थंडी वाजत होती. आता सकाळी उठून 7 वाजता उठलो, विहिरीतनं पाणी शेंदलं. तिथं एक बीचवरती विहिरीत, त्यात भयानक गोड पाणी, तर ते पाणी शेंदलं, पाणी काढून आंघोळ केली. बरमोडा धुतला, शर्ट धुतला कालचा मळलेला 2 दिवसात, आणि आत्ता निघालो आहे दर्शनाला. गोकर्णमध्ये जवळपास 10 किलोमीटरवरती गाव आहे गोकर्ण. इथं पेलेगणला यायचं, पेलेगणपासून लिफ्ट घेत घेत जायचं गोकर्ण महाबळेश्वर. आज महाबळेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे, तांदूळ आणायचा आहे, काहीतरी अजून 1-2 जिन्स आणायचे आहेत. मी ब्रश विसरलो, ब्रश आणायचा आहे. 2 दिवस झालं बोटाने जात घासतो आहे, त्यामुळे तोंडाचा वास यायला लागला आहे. तर आता ब्रश आणणार आहे, काही जीन्स आणणार आहे, आणि आज दिवसभर निवांत पेंटिंग वाचन काय असेल ते करत बसणार आहे इथं टाईमपास समुद्रावर. तर चला स्वागत आहे तुमचं हिचहाइक मंकीच्या नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव नेहमीप्रमाणे भानू बोराडे आहे आणि आता मी चाललो गोकर्णला. जंगलातून मस्त ट्रेक आहे आणि गरम होतं भयानक. बाय बाय, थँक्यू ब्रो. इधर देखे ब्रो 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 रस्सी घ्यायची. हिरीतलं पाणी काढायला सुतळी बांधली ह्याला बाटलीला. आता सुतळी भीत पाणी काढतोय, गेली तर बाटली डायरेक्ट हिरीत खाली खोल हिर. त्यामुळे एक रस्सी घ्यायची आहे आज. तिथं दुकान आहेत रस्सीची, ठीक आहे. हंडा बिंडा घागर सगळं आहे, रस्सी बिस्सी. अण्णा महाबळेश्वर टेम्पल स्ट्रेट आगे छोडू ना. महाबळेश्वर टेम्पल ए नाही छोडे का तू, म्हणजे पता था पण लय मस्त गाव आहे गोकर्ण. एक तीर्थक्षेत्र आहे गोकर्ण, म्हणजे महाबळेश्वर जे आहे इथल्या शंकराचं नाव आहे. शंकराचं जे स्थान आहे त्याचं नाव आहे महाबळेश्वर गोकर्ण. असं वाडा आहे सुंदर सुंदर. इथं आता गांजाडे बिंजाडे लोक येतात, पण हे गांजाची सोय केली. परदेशी लोकांचा फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. असं हातात घेऊन वाजवायचं असतं, मिळकू नाही आता. हो ऐसे हात मेले की ऐसे घुमाने का मग ऐसा. आता कसं आहे, पूर्वी पॅराडाइज बीचला रशियन लोक विकत यायचे आणि ते सगळे गांजाडे बिंजाडे, त्यामुळे सगळं वाव सुंदर सुंदर आहे तिकडं वस्तू. अण्णा यान वाटतं केलसा. अण्णा सिरियस आहे एकदम.
केवढा मस्त व्यू केलेले आहे. तसं डायरेक्ट मंदिरात भेटूयात आपण, जास्त वेळ न घालता. मी पूर्वी आलतो ना त्यावेळेस गोकर्ण खूप छान होतं. एवढी आपल्या भारतीय लोकात फेमस नव्हतं झालं गोकर्ण, की बाबा गोकर्ण आहे, गोव्यापेक्षा मस्त बीचेस आहेत इथले आणि मोकळे मोकळे बीचेस आहेत, गर्दी नाही. आता काल ज्या बीचवर राहिलो काल रात्री कुत्रं नव्हतं इथं खाली, फक्त मी एकटा होतो जंगलात झोपलेलो. तिथं गिटार बिटार ढोलकी बिलकी गांजा पिऊन वाजवायच्या वस्तू असतात गात असल्या, गांजाने तंद्री लागती. तसलं काय काय ठेवलं इथं विकायला, फक्त गांजाडा लोकांचं एकदम स्पॉट आहे हो. बीच म्हणजे वात संहारी तेल. वाव, हे कसलं भारी केलं आहे ह्यांच्या, नाही का यात्रा असते त्यावेळेस हे मंदिर आहे, मंदिराची मिरवणूक काढल्यासारखं हे मंदिर आहे गोकर्णाचं. सेम त्याची प्रतिकृती बनवली अशी आणि ह्याची मिरवणूक काढली जाते यांच्या सणाला. किती सुंदर आहे, फायबर कसलं केलं आहे. वाव, आणि ही त्यांची रथयात्रा असते. आपल्या कर्नाटक गोवा त्यात ही पद्धत आहे. कर्नाटकात सुद्धा हे असा रथ असतो एक गोव्यात, आणि कर्नाटकात तर सगळ्याच गावात असतो पण गोव्यात सुद्धा हा रथ असतो. वर्षभर ठेवला जातो असा आणि नंतर त्याची मिरवणूक काढली जाते. वाव, भारताचं एम्ब्लेम गणपती बाप्पा बुद्ध, लाकडाच्या वस्तू करून ठेवल्या सगळ्या. भयानक सुंदर असा टुरिस्ट स्पॉट आहे हा. बायांच्या चोळ्या पण आहेत लोकरीतल्या. हा स्पॉट फेमस केला तो फॉरेनर लोकांनी. फॉरेनर लोकांना हा असा आवडला ना की गोव्याला यायचं जे पब्लिक, आपलं येडं पब्लिक गोव्याला जातं, मग फॉरेनर लोकांनी हे केलं की इकडे येऊन राहायला लागली ती, जास्त गवगाव न करता मस्त बीचवर तंबू टाकून पॅराडाईज बीच. त्यासाठी फुलं नको, नाही नको, मी फुलं आणलेत जंगलातली तोडून. हे गणपतीचं मंदिर आहे. एका थांब लिहितं, अरे 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 उसको दे नाही. महाबळेश्वर मंदिर इकडे. या बाया बिचाऱ्या जंगलातून सकाळ सकाळ फुलं बिलं तोडून आणतात. हे आलं महाबळेश्वरचं मंदिर. आपण खेटर काढूयात तिथं. नाही मी ये धोती पहिनता ना. ओके, चांगलं आहे, लोकल लोकांना पहिली प्रायोरिटी पाहिजे. मी काय करतो, पहिला धोती घालतो, उपारण घालतो, गुंडाळतो आणि जातो, कारण की इकडे उपारण्याशिवाय प्रवेश नाही आहे. ही जंगलात न येता येता चालत फुलं तोडलीत मी. तिथं अशी पद्धत आहे की सदरा काढून जावं लागतो मंदिरात. मंदिर में कॅमेरा नाही. वाव,
मंदिर जुनं आहे खूप, असं एकदम नाही का जुनं असं तीर्थक्षेत्र आहे महाबाळेश्वर. मस्त मंदिर आहे, कुणी बनवलं असेल, किती सुंदर आहे हे. इथं खड्डे करून दिवे लावायचे. ओके, छायाचित्र व्हिडिओग्राफी करणं मना आहे, एवढं दाखवलं एवढं बस. इथं मंदिर आहे, दर्शन करून आलो बाहेर आणि मला ही सापडली विरगळ. एक सापडली म्हणजे इथं आहे, खूप सुंदर अशी विरगळ आहे. खाली गावातली लोक आहेत, राजा सगळे बसलेत शेषावर सिंहासनावरती मस्तपैकी खाटावरती. इथं युद्धाचा प्रसंग दाखवला आहे, इकडची एक टोळी इकडची एक टोळी युद्ध करते, बाण उगारलेत भालेत, इथं युद्धात मारले गेले. इथं पालख्या दाखवल्यात, पालख्यातनं चाललेत, परत युद्ध दाखवलं आहे, म्हणजे असं एक कथा दाखवली. त्याच्यानंतर हे देव लोक आले सगळे, अप्सरा देव, आणि इथं ते वर गेले स्वर्गात गेले. आणि इकडं शिवपिंड दाखवली, नंतर ते पूजा करू लागले, गणपती दाखवला आहे. अशी सुंदर अशी एक कथा दाखवली, विरगळ दाखवली. कर्नाटकातल्या विरगळी आहेत ना, त्या लय भयानक सुंदर आहेत. कर्नाटकातल्यासारख्या विरगळी आपल्या भारतात कुठंच नाहीत. आतमधलं असं म्हणलं जातं की हे जे आहे हे आत्मलिंग आहे. आपल्या रावणानी स्थापन केलेलं आत्मलिंग आहे. रावण जो होता तो आलता इकडे, जात जाता त्याला आंघोळ करायची होती. मग त्याला देवाने सांगितलं, विष्णूने गणपतीला सांगितलं की याचं आत्मलिंग काढून घे. गणपती गुराख्याचा वेश घेऊन आला आणि रावण म्हणला की मला आंघोळ करायला जायचं समुद्रात, किनाऱ्याजवळच आहे, आंघोळ करायचं. गणपतीला म्हणला माझा आत्मलिंग धर म्हणला जरा थोड्या वेळ, म्हणजे गणपती गुराख्याच्या वेशात होता. मग गणपतीने आत्मलिंग धरलं, फक्त त्याला म्हणला खाली ठेवू नको. गणपती म्हणला मी 3 महिन्याच्या आत लवकर येतो आंघोळ करून. रावण गेला पटकन आंघोळ करायला गेला, तोपर्यंत गणपतीने आत्मलिंग खाली ठेवलं चालबाजपणाने, आणि ते मग इथं स्थापन झालं. कारण की आत्मलिंग खाली ठेवायचं नसतं. तर हे रावणातलं पूजेचं लिंग आहे, रावणाचं आत्मलिंग. नंतर आता एक तुकडा तिकडं मुर्डेश्वरला पडला असं म्हटलं जातं. तर हे आहे मंदिर, खूप सुंदर आहे, छान आहे. आणि विशेष म्हणजे इथला जो आतला ब्राह्मण आहे पिंडीपाशी बसलेला, शिवलिंगापाशी खाली शिवलिंग आहे, खाली खड्ड्यात हात घालून बघावं लागतं. तर तो आहे, तो मराठी बोलतो, प्युअर मराठी बोलतो. भट आडनाव आहे त्याचं, कोकणी प्रदेश आहे हा, त्यामुळं मराठी येतं. आणि तो सगळ्यांना मराठीतच बोलतो आहे, खाली हात लावा, इथं हात लावा, डोळ्याला हात लावा. बाहेरचे सगळे लोक आहे, सगळ्यांना मराठी येतं, प्युअर मराठी बोलतात. बस थँक्यू. नाही अभि दर्शन करके आया ना, चप्पल तिकडे चला. काय बाबा निवांत बसला, कन्नड असेल ना. खूपच सुंदर गाव आहे गोकर्ण, लोकांचे वाडेच असे सुंदर. हे काय हे वेगळं दिसतंय काहीतरी. किती सुंदर वाडा आहे. ओय होय होय होय, थांब थांब थांब, मिले अंग घालतो काय. हे काय वर आय ग, कसला मस्त वाडा आहे. एवढा जरी वाडा असेल तरी माणूस खुश राहील आयुष्यभर. हे सगळं टुरिस्ट लोकांना घ्यायला, शंकराचे सदरे बिदरे, टॅटू काढायला, जाड्या जाड्या पोरी बसल्या टॅटू काढायला. हा 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 हा. ये क्या आहे अण्णा, अण्णा याव. ये कोणसा कोणसा, अलग अलग क्या नाम आहे. ओ मेरे को 20 रुपये का देना थोड़ा. कितना? अरे बाप रे, 100 रुपये का था. आमचूल मुमचूल ठेवले.
तर चला आता भेटूयात आपल्या आपल्या घरी, तोपर्यंत आता मी तांदूळ वगैरे घेतो आणि जातो आपलं. आता काय दाखवायचं, गावात ऊन पडायला लागलं आहे, टुरिस्ट पोरं यायला लागलेत, गाव नटलं आहे आता सकाळ सकाळ, काय नव्हतं एवढं, आता एकदम नीटलं आहे गाव. अका नीन हसुरी आहे ना, ललिता ललिता आणि ना पार्वती पार्वती अय लादल्या कोकणी येता, कोकणी नाही येत समजतं पण कनाड. तुम्ही कुठला समाज समाज याव समाज हालकी मीन्स मतलब गौडरो हिंदी आता इल गोतिल ओके धन्यवाद. ते शिखर आहे तिथं मंदिर, मंदिरात आलं बाहेर की लगेच हा बीच. वाव हे आहे गोकर्ण, हा मोठा बीच गोकर्णाचा. पलीकडे मग अशा 10 किलोमीटर पूर्ण पट्टी अशी बीचचीच पॅराडाईज बीचपर्यंत, शेवटचा बीच पॅराडाईज बीच, सुरुवातीचा हा बीच, त्याच्यानंतर फलाना बीच, पिलाना बीच, ओम बीच, कुडले बीच, आणि त्याच्यानंतर शेवटी मी राहतो तो पॅराडाईज बीच डोंगरात असा. आणि काय नाही गरमीन वाळू, मी इथनंच माघारी फिरणार आहे कारण की स्वतः बीचवर राहतो आहे, त्यामुळं समुद्रात 8 दिवसात एक दिवस लईतलं एक दिवस समुद्रात जाईन, नाही तर समुद्रात जाणार नाही आपण, आपल्या खारट पाण्याची ॲलर्जी. खारट पाण्याने अंग खाजवतो आपलं कान्हा कान्हाला पुन्हा 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 म्हणला म्हणजे पुन्हा येतो म्हणला. इथं गावातला प्रत्येक माणूस मराठी बोलतो, दुकानदार बिकानदार सगळे मराठी येतं सगळ्यांना, कारण इकडचं पब्लिक सगळं येणार आहे ते महाराष्ट्रातलं येतं भरपूर. आणि इथं आता 12:30 वाजता जेवणाची सोय आहे, फुकट जेवण आणि मी सोडल शक्य आहे का, तर अन्नदान आहे प्रसाद आहे 12:30 वाजता, तोपर्यंत आलोच आहे 10 किलोमीटर, तर मस्तपैकी जेवण बिवण करून जाऊयात, भात आणि काय रस्सा असेल खायचं आणि निघायचं आपल्या आपल्या घराकडं. आणि हा मी धनंजय मिसाळ सरांकडून एक पुस्तक घेतलेलं, ते सध्या वाचत बसलो आहे. सकाळी गोकर्णला गेलो, गोकर्णमध्ये प्रसाद खाल्ला मस्त पोटभर, खरेदी वगैरे केली, तांदूळ वगैरे घेतला, दर्शन घेतलं देवाचं, आणि आत्ता मगाशी येऊन आपल्या इथं आराम करत बसलो आहे. सकाळी 7:00 उठलं आहे त्यामुळं आता काही झोप लागणार नाही, दुपारी डायरेक्ट संध्याकाळी करायचं, आज भात करायचा आहे. इथे सगळं आपलं सेट केलेलं आहे, इथं तम इथं हा हॅमॉक आहे हा, आणि इथं असं तंबू आहे आपला घर. इथं चूल केली होती काल, काल पिठलं भात चपाती केली होती मस्तपैकी, 3 चपात्या आणि पिठलं केलं होतं. एकदम निवांत जागा आहे, संध्याकाळी मिठ्ठ काळोख असतो इथं, झाडांमुळे चंद्राचा प्रकाश पण खाली येत नाही, आणि इथं लगेच खाली बीच आहे. सकाळी बीचवर जाऊन फिरून आलो, पण उन्हा जाणं जाता काय फिरायला काय एवढी मजा येत नाही बीचवर, पण रात्री समुद्राची गाज अशी काय सुंदर ऐकू येते, समुद्राचा आवाज ऐकत ऐकत कधी झोप लागती कळतच नाही आपल्याला रात्री. मस्त काल खूप झोपलो, सकाळी 7 वाजेपर्यंत झोपलो, 9:00 झोपलेलो,
9 तास घरी कधी झोपत नाही, इकडे 9 तास झोपलो मी आणि आता सुद्धा झोपायला आली. अजिबात गरम होत नाही आहे, वारं लागतं इथं. आणि बस आज काय विशेष नाही, आज इथलं सगळं आवरायचं आहे, सगळं खालचं झाडून इथं मस्त साफसफाई करायची. आणि साफसफाई म्हणजे इन द सेन्स कडेने असं हे करायचं आहे, म्हणजे मोकळी जागा करायची. आणि बस अजून काय नटवायचं, काय समुद्रावर जाऊन शोधायचं. शिंपली बिंपली सापडले मग अशी इथे इथे बांधलेत मी हे इथे शिंपल्यांचं गेलं आहे आपलं उगीच. असा आवाज येतो वाऱ्याने, चाड 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 वाजतं ते. बस तर आज काय विशेष नाही, बासरी बिसरी काय काढली नाही अजून वाजवायला. सध्या अजून शनिवार रविवारी जत्रा लागते. पब्लिक येतं फुल, त्यामुळं समोर नंतर आपला खरा एकदम आनंद सुरू मस्तपैकी एकांत सगळीकडं. सध्या लोक एक दोन येतात, तर जास्त नाहीत तरी या बीचवर. ट्रेक करून न्यावं लागतं इकडून, तिचं वाट पुढं जाते अशी. आणि जरा अवघड येत नाही उतरायला आणि इथं यायला पण, पण त्यामुळं मग लोक इकडे येत नाहीत. एकांत भेटतो पूर्णपणे, दिवस दिवस इथं माणूस हिरकत नाही. छान वाटतं आहे. आता हे पुस्तक वाचतो, बारीक साऊंडवर माझा आवाज चालू आहे. आवाज आणि आपलं पुस्तक वास, थोडा मस्त वारं सुटलं आहे, सगळी झाडं हलतात आहेत. छान वाटतं, एक नंबर वाटतं आहे. एक म्हणजे एकच नंबर, इथंच कायमस्वरूप वाटतं आहे. पण असं राहू शकत नाही मी. मागं सगळं जंगल आहे, हा सगळा डोंगर आहे मागं, आणि खाली समुद्र. तर चला, आज स्वयंपाक करताना शूट केलं तर करेल ना, तर एकांत मस्त वाटतं आहे. काय शूट न करणं, मोबाईल न काढणं, रेंज नाही, काय नाही, काय नाही, टॉवर नाही, काय नाही, एक नंबर आहे फक्त पुस्तकाने मी. तर चला बाय बाय. चालू आहे का ते?